तर मित्रांनो, आपण निंबाळकर सरांच्या घरी आलोय. हीच ती गाडी मित्रांनो थारमध्ये. निंबाळकर सर एकदम थाटात या थारमधनं यायचं आणि आता हे थार सर नाहीत, तो उभे आहे. थारला पण वाटत असेल कुठे गेला माझा मालक. सगळ्यात महत्वाची गोष्ट, सरांची मुलगी अंकुरण मित्रांनो 10 महिन्याची मुलगी आहे आणि तिच्या डोक्यावरचं छत हरवलं आहे मित्रांनो. बापाची माया 10 महिन्यात तिला काय कळली असेल आणि जे झाला प्रकार खूप वाईट झाला मित्रांनो. म्हणजे त्यांच्या घरच्यांची काय प्रतिक्रिया आहे किंवा त्यांच्या काय मागणी आहेत ते आपण जाणून घेणार आहे. चला तर मित्रांनो, ताईंची चुलते मित्रांनो आणि काय तुमच्या मागणी? आमची मागणी एवढीच आहे की आमच्या मुलीला वर अन्याय झालेला आहे, तर वडगाव पोलीस स्टेशनने आमच्या मुलीसाठी सहकार्य केलंय आणि अजूनही सहकार्य तिला मिळावं. 50% सहकार्य मिळालंय आणि अजून सहकार्य मिळावं त्या मुलीकडं किंवा तिच्या त्या बाळाकडं बघून तरी त्यांनी आमचं सहकार्य मान्य करावं. ही 22-23 वर्षाची मुलगी आहे, हिला आम्ही आता काय करू शकणार आहे, ज्या भवितव्याचं काय ह्याचाही त्यांनी विचार करावा आणि त्या लहान मुलीचा 10 महिन्याच्या तेही तिने त्यांनी विचार करावा अशी वडगाव पोलीस स्टेशनला आमची विनंती आहे. अजून काय मागणी आहे तुमच्या? जी घटना घडली ती अत्यंत दुर्दैवी घडली. त्यानंतरून पोलीस प्रशासनाने वडगाव पोलीस स्टेशन तिथले SP SCP वगैरे त्यांनी आम्हाला खूप त्यानंतर सहकार्य केलं, आमची बाजू मांडून धरली, गुन्हेगारांना अटक केलं, मुख्य आरोपीला अटक केलं. त्यांनी आम्हाला सहकार्य केल्याबद्दल धन्यवाद. असं सहकार्य आम्हाला त्यांचं लाभो हीच आमची त्यांना विनंती. आणि जी इथनं पुढे त्यांना जी शिक्षा होणार आहे ती कठोरात कठोर व्हावी. जेवढी कठोर तिला शिक्षा त्यांना शिक्षा होईल तेवढीच शिक्षा व्हावी. त्यांची जी मुलगी आहे 9 महिन्याची बारकी व त्यांची बायको, त्यांना न्याय मिळावा या तऱ्हेने त्यांनी त्यांना शिक्षा द्यावी हीच आमची विनंती आहे. मी रणजित सरांच्या वहिनी आहेत, कोमला विजित निंबाळकर. पोलिसांनी मला म्हणजे आम्हाला सगळ्यांना सहकार्य केलं आहे, परंतु आम्हाला एकच अपेक्षा आहे की यांना या जे आहेत नराधम त्यांना त्यांना खूप मोठी शिक्षा झालीच पाहिजे. ते पोलीस कस्टडीतून सुटले नाही पाहिजेत एवढीच अपेक्षा आहे आमची. जे त्यांनी एवढं मोठं करून आणलेलं आहे या कटकार असताना ते आमची फॅमिली बळी पडली नाही पाहिजे. पण असा गुन्हा आमच्यावर पण एवढं एक केलेलं आहे कटकार असताना, जर हे सुटल्यानंतर अजून दुसरं कोणीही पकडू शकतात, कोणीही बैलगाड्या शर्यतीतले बैल घेण्यासाठी असे कोण कितीही फसवणूक करून दुसऱ्यांना गोळी घालू शकतात. तर पोलिसांना एकच निवेदन आहे, शासकीय प्रशासनाला एकच निवेदन आहे, हे सुटले नाही पाहिजेत. त्यांना एक उमेरकत झालीच पाहिजे सगळ्यांना. म्हणजे वडगाव पोलीस स्टेशनने आम्हाला खूप सहकार्य केलंय, जे आरोपींना पकडण्यात त्यांनी खूप सहकार्य केलंय आणि जे मुख्य आरोपी आहेत त्यांना अटकही केलेली आहे. मागणी एवढीच आहे की मला व माझ्या मुलीला न्याय भेटला पाहिजे आणि जो बैल आहे त्याचं एक व्यवस्थित काहीतरी केलं पाहिजे त्यांनी, तो आम्हाला भेटला पाहिजे. आणि एवढीच इच्छा आहे की वडगाव पोलिसांना की आणि तेथील PI काळे साहेब घरात सरांचे वडील, भाऊ, त्यांची वहिनी, 2 मुले, मी आणि माझी मुलगी. रणजित सर गेल्यापासून सगळे तर असे दुःखीच आहेत, पण आता ते गेलेत म्हणून सगळे असे मागण्यात सरणार, सगळे चांगले आहे ना, आम्ही प्रयत्न करणार, भरती होणार. आमच्यासोबत शिंदे सर, संकेत सर हे येतात, केंद्र सर आहेत ग्राउंड घ्यायला, तर सर आमच्यासोबत मॅडम सुद्धा आहेत, त्याच्यामुळं काय आम्हाला हे नाही वाटत. पण सर गेले त्याच्यामुळं एक आमचा आधार गेल्यासारखं झालंय, पण आम्ही सगळे त्याच ताकदीनं प्रयत्न करून भरती होण्याचा 100% प्रयत्न करू. आमचे रणजित सर गेले तरी सुद्धा त्यांची इच्छा होती की त्यांच्या सर्व पोरपोरी भरती झाल्याच पाहिजे, त्यामुळे आम्ही न खचता त्यांचा एक शब्द की मी आहे तू कर हा शब्द सगळ्यात मोठा होता, सगळ्यात पॉवरफुल होता की करू शकतेस तू कर, आणि आम्ही तो शब्द सतत आठवून
प्रत्येक गोष्ट करणारे न खचता सगळ्या पोलीन सगळी पोरं 100% 100% भरती होऊन दाखवणारच आहे. पण आम्ही भरती होऊन आमच्या मार्गाने निघून जाऊ, पण त्यांची मुलगी आणि त्यांची बायको इथेच राहणार आहे, त्यासाठी न्यायालयाने त्यांना त्या दोघींसाठी न्याय दिलाच पाहिजे आणि त्यांना द्यावाच लागेल, त्यांना दिलाच पाहिजे एवढीच इच्छा आहे आमची. त्यापासून आम्हाला दुःख तर होतेच, पण त्या दुःखासाठी आम्ही आता लढणार तर आहोत. त्यांना असं वाटलं की आमच्या सरांचं नाव आता कुठंतरी मोठं झालं होतं, ते त्यांनी खराब करण्यासाठी आमच्या सरांना ह्या सगळ्या घटना केल्या. पण काही झालं तरी आता सरांचं नाव कुठंतरी मोठं होत होतं, पण त्याच्यापेक्षाही आम्ही ह्या सरांचं नाव मोठं करून दाखवणारच. आणि सरांचं एक स्वप्न होतं की सरांच्या सगळ्या विद्यार्थ्यांनी भरती झाले पाहिजे, पण ते सरांचं तेही स्वप्न आम्ही पूर्ण करणार आहोत. आणि आमचा सुंदर बैल तोही आम्हाला परत हवा आहे, आणि आमच्या सरांना न्याय हा भेटलाच पाहिजे. काही झालं तरी त्यांच्या या छोट्याशा चिमुकलीकडे बघून तरी हा न्याय त्यांनी दिलाच पाहिजे. बस तेव्हापासून आम्हाला दुःख तर होतेच, पण त्या दुःखासाठी आम्ही आता लढणार तर आहोत. त्यांना असं वाटलं की आमच्या सरांचं नाव आता कुठंतरी मोठं झालं होतं, ते त्यांनी खराब करण्यासाठी आमच्या सरांना ह्या सगळ्या घटना केल्या. पण काही झालं तरी आता सरांचं नाव कुठंतरी मोठं होत होतं, पण त्याच्यापेक्षाही आम्ही ह्या सरांचं नाव मोठं करून दाखवणारच. आणि सरांचं एक स्वप्न होतं की सरांच्या सगळ्या विद्यार्थ्यांनी भरती झाले पाहिजे, पण ते सरांचं तेही स्वप्न आम्ही पूर्ण करणार आहोत. आणि आमचा सुंदर बैल तोही आम्हाला परत हवा आहे, आणि आमच्या सरांना न्याय हा भेटलाच पाहिजे. काही झालं तरी त्यांच्या या छोट्याशा चिमुकलीकडे बघून तरी हा न्याय त्यांनी दिलाच पाहिजे. बस आणि रणजित सरांचं स्वप्न होतं की त्यांच्या अकॅडमीतली सर्व मुलं व्यवस्थित यशस्वी झाली पाहिजेत, भरती झाली पाहिजेत. आणि सरांचं ते स्वप्न आम्ही साकार करण्यासाठी आमचे 100% प्रयत्न करू आणि आम्ही सगळ्या भरती होऊन दाखवू. काय भावना? आज विश्वासच बसत नाही की सर नाही येत म्हणून, कारण की एक धक्काच होता आमच्यासाठी तो, की एवढा मनमिळा व्यक्ती जो आहे तो आज आम्ही रोज सरांबरोबर सहकारी आम्ही रोज असेल सरांबरोबर, तर साहजिकच ह्या गोष्टी आज मानसिक मन आपला ॲक्सेप्टच नाही करत की सर नाही. आता आम्ही सरांतिथून आलो पण ॲक्सेप्टच नाही होत की सर आपल्यात नाही येत म्हणून. हे अजून आम्हाला बरेच दिवस लागतील की सर ह्या गोष्टी मानसिकच तयार नाही होतं की आज सर आपल्यात नाहीच येत म्हणून. कारण की सरांचा एक आमच्यावरती भरपूर विश्वास की तुम्ही तुमच्या पद्धतीने तुम्हाला ज्या गोष्टी करायच्या त्या पद्धतीने तुम्ही करू शकता, तुम्हाला मुलांना जसं घडवायचं त्या पद्धतीने तुम्ही मुलांना प्रत्येक विषयामध्ये कसं ध्येय करायचं, सरांनी आपल्याला त्या गोष्टी बऱ्याच सांगितल्या. मग त्यानुसार आम्ही सगळ्या गोष्टी करत होतो. आणि सर काही जरी अडचण वगैरे आली आपल्या घरामध्ये कुठे जरी काय झालं तर सर लगेच फोन केला गेले की सर तिथे हजर असायचे. म्हणून एक जवळचा भाऊच गेला तो आमच्या, त्यामुळे एक खूप जे म्हणतो ना आपण आता खूप बोलायचं पण बोलता येत नाही अशा गोष्टी घडलेल्या आहेत. आता त्यांच्या जाण्यामुळं खरं तर बैलगाडा क्षेत्रामध्ये पोकळी निर्माण झाले. ते आता या अकॅडमीमध्ये सुद्धा पोकळी निर्माण झाली, आता ही कशी भरून काढणार आणि पुढची वाटचाल कशी असणार? आम्ही अकॅडमी चालूच ठेवणार, आम्ही अकॅडमी बंद नाही ठेवणार आहे. आम्ही मुलांना एक आतापर्यंत ज्या गोष्टी म्हणजे जसं इथून मग क्लास चालू होता तसा इथून पुढे क्लास चालू राहील, तो बंद आम्ही करणार नाहीच आहे. तो क्लास ज्ञानदानाचं जे काम आहे ते तुम्ही त्यांच्यापेक्षा त्यांच्यासारखं सरांसारखंच आम्ही त्या गोष्टी आतापर्यंत सरांनी आम्हाला ज्या गोष्टी शिकवल्या त्याच पद्धतीने आम्ही इथून पुढे त्या गोष्टी आम्ही क्लासेस जे आहेत सरांचे ते चालूच राहतील.